येथील महापुरुष वर्धापन दिनानिमित्त सोमवारी पाककला आणि होम मिनिस्टर स्पर्धा घेण्यात आली. परीक्षक फौजिया विजापुरे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. महापुरुष मंदिर वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धेसाठी चणाडाळीपासून बनविण्यात आलेले विविध पदार्थ ठेवण्यात आले होते. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग या स्पर्धेला लाभला. 50 वर्षावरील महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा घेण्यात आली. विजेत्या स्पर्धकांचा बक्षीस वितरण सोहळा 4 मार्च रोजी होणार आहे. 4 मार्चपर्यंत अशाच प्रकारच्या सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. भरपूर महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. जवळजवळ 35 ते 40 महिलांनी वेगवेगळे पदार्थ करून इथे आणलेले आहे. चणाडाळीचे वडे आहे, तसेच बेसन लाडू आहे, खांडवी आहे, तसेच कोफ्ता करी केलेली आहे. अशा प्रकारे वेगवेगळे पदार्थ करून आणलेले आहेत. परीक्षकांकडूनही आम्हाला भरपूर मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि या महिलांना त्याचा फायदाच होणार आहे. त्यामुळे दरवर्षी अशा स्पर्धा भरवण्यात याव्यात आणि जेणेकरून महिलांना याचा फायदा होईल आणि महिला त्यातून बाहेर पडतील, घरातल्या चूलमूल याच्यातून बाहेर पडतील. त्यामुळे या महिलांनी प्रयत्न करावा असं मला वाटतं. महापुरुष मित्रमंडळाच्या वतीने हे 15 वर्धापन दिनानिमित्त ही स्पर्धा भरवल्यामुळे सगळ्यांचा सहभाग वाढला आहे. एकत्र महिला एकत्र जमत आहेत, आनंदाने उत्साहात भाग घेत आहेत. खूप छान वाटतंय. पदार्थ वेगवेगळे करून आणताना सहसा सगळ्यांच्या मुखातून सगळं चांगलं 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 ऐकायला मिळतंय. या प्रसंगी नगरसेविका सुमेधा अंधारी, परीक्षक गौरव मुंज, मनीषा सापळे, डॉक्टर मधू देसाई, महेंद्र सांबरेकर, राजन पारकर, प्रसाद अंधारी, शीतल सापळे आदी मान्यवर उपस्थित होते. परेश कांबळी, कोकण 9, कणकवली.